शेतकरी मित्रांनो नमस्कार, आपण आलो आहोत अहमदनगर पासून काहीच अंतरावर असणाऱ्या वाळवी गावात. येण्याचं कारण आहे गाई व म्हशी पाहिजे होत्या आणि एकाच गोट्यात जर दोन्ही मिळाल्या तर मजाच काय होईल. तर असंच आज आलेलं आहे आणि आपल्याला एचएफ गाई 40 बघायला मिळणार आहेत आणि 60 मुर्रा म्हशी आहेत. मुर्रा म्हशी दोन आउटलेटमध्ये दूध विकलं जातं त्या मुर्रा म्हशींचं आणि गाई आहेत त्यांचं दूध डेअरीला दिलं जातं. तर खूप मोठा असा फार्म आहे जसं की तुम्ही पाहू शकता. इकडे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात फार्मिंग महाराष्ट्र यूट्यूब चॅनल. अलीकडे दुग्ध व्यवसायाचे प्रमाण खूपच वाढत आहे. त्या काळामध्ये दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हटला जातो, पण काही लोक हा मेन धंदा म्हणून सुद्धा चालवत असतात. मित्रांनो, मी आणि माझी टीम आली आहे नगर पासून 16 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाळकी या गावात. श्री विनायक डेअरी फार्म हा सर्वात मोठा वाळकी गावातला फार्म आहे. अमोल गव्हाणे हे गेली 15 ते 20 वर्ष डेअरी बिझनेस मध्ये आहेत. त्यांना 25 एकर जमीन आहे. पहिल्यापासूनच त्यांना जनावरांची आवड, त्यामुळेच हा धंदा ते यशस्वी करू शकले आहेत. पहिले 4 वर्ष फक्त त्यांनी गाई सांभाळल्या, नंतर गेली 10 वर्ष त्यांनी मुर्रा म्हशी सुद्धा सांभाळायला सुरुवात केली. त्यांच्याकडे गेली 10 वर्ष मुर्रा जातीच्या म्हशी आहेत, त्याबरोबरच त्यांच्याकडे गाई सुद्धा आहेत. त्यांनी सुरुवातीला लोकल मार्केटमधून 8 ते 10 म्हशी विकत घेतल्या होत्या. त्यांचं दूध एवढं काही जास्त नव्हतं. तेव्हाच त्यांना त्यांच्या एका मित्राने सल्ला दिला, तुम्ही लोकलच्या म्हशी घेण्यापेक्षा हरियाणामधून मुर्रा जातीच्या म्हशी घ्या. मग नंतर 2012-13 ते हरियाणाला गेले आणि त्यांनी एक लोड आणला सुद्धा. ते म्हणतात सुरुवातीच्या काळात खूप अडचणी असतात, त्या अडचणीला मात करूनच आपल्याला हा व्यवसाय यशस्वी करता येतो. हरियाणा राज्यात महावीर नेन डेअरी फार्म जिंद जिल्ह्यात येतो, तर त्यांच्याकडून त्यांनी मुर्रा म्हशी आणल्या व त्या चांगल्या लागल्या असं त्यांचं म्हणणे आहे. त्यांच्या कामाची सुरुवात 3:00 होते. ते तसे 4 उठतात आणि जे कामगार आहेत ते 3 उठतात. जे शेण वगैरे साचलेलं आहे, जे शेण वगैरे आहे ते टाकून दिलं जातं. नंतर कुट्टी टाकली जाते. कुट्टी झाल्यानंतर खुराक टाकला जातो. खुराक टाकल्यानंतर 4 ते 5 वेळेस दूध काढायला बसले जातात. सर्व मशीनचे दूध 6 ते 6:30 काढलं जातं. दूध काढल्यानंतर मशीनची स्वच्छता केली जाते. त्यानंतर भैया लोक त्यांच्या कामात व्यस्त होतात, म्हणजेच रिलॅक्स होतात. आणि संध्याकाळचं ही सेमच आहे, सेम टायमाला काम चालू होतं, 3:00 काम चालू होतं. हे सर्व काम करण्यासाठी त्यांच्याकडे 6 कामगार आहेत आणि त्या कामगारांना त्यांनी काम वाटून दिलेलं आहे. एक कामगार 17 ते 18 जनावरांचं काम सांभाळतो. त्यांच्या गोट्यात म्हशीचं दूध 200 लिटर पर्यंत निघतं आणि गाईचं 400 लिटर दूध निघतं. त्यांच्याकडे सर्वात जास्त दूध देणारी 20 लिटरची म्हैस आहे, जी 2 टायमाला 20 लिटर दूध देते. व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी त्यांचा एक सल्ला आहे की तरुण वर्गाने लगेच मोठा गोटा टाकू नये. 10 म्हशींपासून किंवा 10 गायींपासून तुम्ही सुरुवात करू शकता. वर्षभर अनुभव घ्या, त्यानंतरच तुम्ही थोडं थोडं करत वाढवत चला. एकदाच तुम्ही 50 किंवा 60 म्हशी आणल्या टिकणार नाही, तर कधीच सक्सेस होणार नाही. अनुभव नसतो, लेबर सुद्धा काम करत नसतात चांगल्या प्रकारे, पाण्याचं नियोजन नसतं. असं असेल तर तो लॉस मध्येच जातो. ब्रीडिंग साठी त्यांच्याकडे स्वतःचा वळू आहे, तो सुद्धा त्यांनी हरियाणा मधूनच विकत घेतला. त्यांच्याकडे 800 टन इतका सायलेज आहे आणि सायलेज देण्याचं कारण म्हणजे त्याने दूध वाढतं, जनावरांच्या तब्येती चांगल्या राहतात आणि रोजचा जो खर्च आहे चाऱ्याचा कट करण्याचा तोही वाचतो. वाळल्या चाऱ्यामध्ये ते गव्हाचा भुस्सा देतात. ते लोकलला विविध शेतकऱ्यांकडून गोळा करतात व गोठ्यात आणतात. या दुग्ध व्यवसायासाठी त्यांची 10 ते 15 वर्षात 1.5 कोटी पर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे. तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला जर आणखी माहिती या गोट्याचे हवे असेल तर आपण आणखी एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यात मुलाखत घेतलेली आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकताय. तो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे.